निला न सांगताच मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला जाणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय. इटलीहून परतल्यानंतर तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झालंय. कोरोनाची लागण झाल्याने आता पत्नीसमोर आपलं बिंग फुटणार याची चिंता सतावू लागली आहे. त्याला कोरोना लागण झाल्याची चिंता नाही तर पत्नीला आपलं गुपित कळू नये अशी प्रार्थना तो करतोय. 30 वर्षीय व्यक्तीने पत्नीला आपण कामानिमित्त युकेला जात असल्याचं सांगितलं होतं, पण आपला पती मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला चालला आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अजूनही तिला आपल्या पतीला युकेला गेल्यानंतर कोरोनाची लागण झाली असंच वाटतं. इटलीहून परतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने त्याने रुग्णालय गाठलं आणि तपासणी यावेळी त्याने तेथील डॉक्टरांना आपण मैत्रिणीसोबत इटलीला गेलो होतो तेव्हा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट सांगितलं. मात्र त्याने आपल्या मैत्रिणीचं नाव उघड करण्यास नकार दिला. चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला असून बुधवारी एकाच दिवसात 475 जणांचा मृत्यू झालाय. कोणत्याही देशात कोरोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातली ही पहिली घटना आहे. दुर्दैवाने याआधी एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटना इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात 368 जणांचा मृत्यू झाला होता.